होंडा मोटार सायकल आणि स्कूटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर पोलीस दलासाठी 100 मोटार सायकल देण्यात आल्या. यावेळी 100 होंडा मोटार सायकल देण्यात आल्या. तसेच या मोटार सायकल पोलिसांनी शिस्तबद्ध रीतीने हेल्मेट घालून चालून पाहिल्या आहेत. या गाड्या चालवताना पोलिसांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले. पोलिसांसाठी अशा कंपन्या पुढेही येऊन काहीतरी करतात तेव्हा आमची जबाबदारी सुद्धा अधिक वाढते आणि कामाचा उत्साही वाढत असल्याचं मत यावेळी पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी यावेळी व्यक्त केले. अगर गाडी देने में पुणे का महत्व ऐसा है, नागपूर में पिछले साल जब हम वहां थे तो होंडा सिटी आके गाडी दिया है, स्कूटी दिया 20 या 25 मेरे को याद है, स्कूटी अपने को दिया जो महिला कर्मचारी वापर सकता. तो इधर जब साटे आया तो पहले ही बोला मैं स्कूटी वगैरह दे रहे तो स्कूटी हमारे को नहीं चाहिए. नहीं नहीं स्कूटी नहीं सर, 80 मोटरसाइकिल्स और 20 स्कूटी देने वाला है, ऐसा नहीं चाहिए, सब मोटरसाइकिल चाहिए. क्योंकि अपने को दो लोग हैं, बीट मार्शल और ट्रैफिक कांस्टेबल फिरने वाला, तो इन दोनों के लिए गाड़ी चाहिए. अभी अपने को स्मार्ट सिटी में 80 नया गाड़ी आने वाला है, कोड ऑफ कंडक्ट है बोल के अपने को थोड़ा टाइम लग रहा है, तो वो 80 गाड़ी आने वाला है. और ये 100 गाड़ी 25 पिछले महीने में अपने पास आया था, सब मिलके सबका जो फील्ड में गाड़ी है वो बदल जाएगा. यानी अभी जो गाड़ी है अपने को बीट मार्शल के अपना बीट चौकी में, पिछले बार मीटिंग में चौकी लोग बोले थे, सो चौकी में भी अपन एक गाड़ी दे देंगे. तो मैंने मोबिलिटी अपना बढ़ जाएगा, जो भी अपन काम कर रहे हैं वो काम में एफिशिएंसी लाने के लिए. कंपनीज कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR बोल के करते हैं, मगर जब वो लोग अपने को दिल खोल के अपने को मदद करते हैं तो अपना जिम्मेदारी बढ़ता है. तो जो स्कीम्स के बारे में बोला अपन काम इतना परिवर्तन कर रहे, परिवर्तन में अपन एफिशिएंसी लाएंगे और देश में ही मॉडल अपन पुणे पोलीस अपन सब बना के अपन छोड़ेंगे. तसेच या गुढीपाडव्यापर्यंत 84 क्वार्टर्स बनणार असल्याची ग्वाहीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे. क्वार्टर्स बना के दे रहे आणि त्यांच्यामध्ये परमिशन आपल्याला द्यायला ते रूल नाही आहे, रूल कसा पाहिजे म्हणून एक महिना मंथन केलं होतं. आणि आपलं स्कीमच्या ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री बोलत ते आपण हे रूल त्यांच्या सपरेट वेगळं करून आपण करायला हवं, एवढं चांगलं काम आहे त्यांनी बदलून आपल्याला करून दिलेलं आहे आपल्यासाठी. हे 84 क्वार्टर्सच्या आणि 84 क्वार्टर्स आपण पाहिलं तर इथे मागेच आहेत, फटफट चालले. म्हणजे आता गुढीपाडवा आपण सेलिब्रेट करणार आहे, पुढच्या गुढीपाडवापर्यंत त्यांना द्यायचं आहे, त्याच्या अगोदर फंक्शन करायचं आहे असं आहे. आणि 84 करताय आणि आता परवा सांगताय सर अजून मी 84 क्वार्टर्स आणखी बनवणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे.